आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे। कालच राहुल गांधी यांना कोर्टाने शिक्षा सुनावलेली होती 15,000 जातमुचलक्यावर, त्यांना जामीनही मिळालेला होता, पण काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झालेली आहे। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद सध्या खूप मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत होते। लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केलेली आहे। राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे। राहुल गांधी यांना लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केलेली आहे। या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात काल सूरत न्यायालयामध्ये सुनावणी झालेली होती आणि न्यायालयानं त्यांना 2 वर्षांची शिक्षाही सुनावली होती। त्यानंतर 15,000 जातमुचलक्यावर त्यांना जामीनही मंजूर झालेला होता, पण 2 वर्षांची शिक्षा झाल्यानं त्यांची खासदारकी ही रद्द करण्यात आलेली आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी, काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे। प्रशांत कदम आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। प्रशांत, एक खूप मोठा धक्का काँग्रेसला आणि राहुल गांधींना सुद्धा। आताच्या राजकारणातली अत्यंत मोठी घडामोड ही म्हणावी लागेल। कालच सुरत कोर्टाने जो निकाल दिलेला होता ज्याच्यामध्ये 2 वर्षांची शिक्षा राहुल गांधींना ठोठावण्यात आलेली होती, जे 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी वक्तव्य केलेलं होतं त्याच्यामध्ये मोदी समाजाची संपूर्णपणे मानहानी झाल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर ही शिक्षा झालेली होती। लोकप्रतिनिधी कायद्यातला जो बदल आहे, जी तरतूद आहे, त्याच्यानुसार जर कुठल्याही लोकप्रतिनिधीला कुठल्याही न्यायालयानं किमान 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तर त्याचं सदस्यत्व जे आहे ते तात्काळ आणि आपोआप बडतर्फ होत असतं आणि त्याच दृष्टीने ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। साहजिकच खूप मोठी घडामोड आहे। जेव्हा हे बडतर्फ केलं जातं त्याच्यानंतर पुढची निवडणूक जी आहे ती सुद्धा कदाचित आता राहुल गांधी लढवू शकणार नाहीत, कारण हे निलंबन जे आहे ते 6 वर्षांसाठीच असतं आणि या 6 वर्षामध्ये ते लोकसभेची निवडणूक जी आहे ते लढवू शकत नाहीत। त्यामुळं साहजिकच 2024ची निवडणूक जी आहे ते राहुल गांधी लढवू शकणार नाहीत। आपल्याला फक्त हे बघावं लागेल की आत्ताचा जो निर्णय आहे तो सत्र न्यायालयाचा आहे, अर्थात 30 दिवसांसाठी सत्र न्यायालयानं सुद्धा काल त्यांना शिक्षेतून मुदत जी आहे ती दिलेली होती, पण ही मुदत जी आहे ती त्यांच्या कन्व्हिक्ट असण्यासंदर्भातली नव्हती। जर त्याच्या संदर्भात वरच्या कोर्टानं काही निकाल दिला तर आणि तरच राहुल गांधींना दिलासा जो आहे तो मिळू शकतो, अर्थात ही कारवाई जी आहे ती आता झालेली आहे आणि काल निर्णय आला आजच लगेच ही कारवाई जी आहे ती आता होताना दिसती आहे। पुढे काही मार्ग आहेत का राहुल गांधींकडे? खरं तर अशा वेळी जामीन जो आहे तो जरी मिळाला तरीसुद्धा ही कारवाई जी आहे ती थांबत नाही, कारण 2013 सालच्या आसपास सुप्रीम कोर्टाचा जो निकाल होता या निकालाच्या मध्येच ते आधीचं कलम जे आहे ते वगळण्यात आलेलं होतं। आधीच्या कलमामध्ये 3 महिन्यांची मुदत लोकप्रतिनिधींना मिळायची की कुठल्याही कोर्टानं जरी त्यांना दोषी ठरवलं तरी पुढच्या 3 महिन्यामध्ये ते जर अपील केलं त्यांनी तर त्यांच्यावरती कारवाई होत नव्हती, पण हे कलम जे आहे ते 2013 साली वगळण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं आता ही कारवाई जी आहे ती तात्काळ या ठिकाणी लागू होताना दिसते आणि खूप मोठे परिणाम जे आहेत ते या निर्णयाचे होताना दिसतील राजकीयदृष्ट्या सुद्धा, कारण साहजिकच काँग्रेसचे म्हणजे माजी अध्यक्ष तर आहेत आणि फेस आहेत एक प्रकारे राहुल गांधी। भारत जोडो यात्रा करून संपूर्ण भारताचा दौरा करून एक प्रकारे 2024साठी ते तयार होत होते आणि त्याचवेळी ही एक मोठी कारवाई जी आहे ती होताना दिसते। प्रशांत, काल ज्यावेळी राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली त्याच्यानंतर देशभरातले काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले होते, आता तर थेट कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या गोटातून या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया उमटतात किंवा यापुढे काँग्रेसची भूमिका वाटचाल नेमकी काय राहू शकते? नक्कीच, खरं तर कायदेशीरदृष्ट्या पहिली पावलं जी आहेत ती काँग्रेसला लक्षात घ्यावी लागतील की याच्यामध्ये आता काही मार्ग उरलेला आहे का, अर्थात हा मार्ग शेवटी लोकसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या हातामध्ये आहे आणि नंतर जर त्यांचं म्हणजे त्यांना वरच्या कोर्टानं निर्दोष ठरवलं, त्यांची आधीची जी शिक्षा आहे, केवळ शिक्षा नाही तर त्यांची दोषी असण्याची जी प्रक्रिया आहे ती जर वरच्या कोर्टानं रद्द केली तर आणि तरच कदाचित काही मार्ग जे आहेत ते उपलब्ध असू शकतात। त्यातही आपल्याला हे बघावं लागेल की एकदा बडतर्फ झाल्यानंतर परत निर्दोष ठरल्याचा काही फायदा होतो की नाही, कारण त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला कायद्यातल्या तरतुदींचा नीट अभ्यास करावा लागेल। पण एक दिसतंय की म्हणजे
खूप तातडीनं हा निर्णय झालेला आहे, म्हणजे कायद्यानुसार ज्या क्षणी तुम्ही दोषी ठरता दोन किंवा दोन पेक्षा जास्त वर्ष, त्या क्षणी तुमचं लोकप्रतिनिधित्व जे आहे ते धोक्यात येतं. याच्या आधीसुद्धा काही लोकप्रतिनिधींच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे, पण इतक्या वेगानं कारवाई जी आहे ती त्यांच्या बाबतीत झाली नव्हती. काहींच्या बाबतीत 5 दिवस, काहींच्या बाबतीत 1 महिन्यानं कारवाई झालेली होती. पण अर्थातच ही बाब जी आहे ती राहुल गांधींशी निगडीत होती आणि इथं 24 तासांचा सुद्धा अवधी घेतला गेलेला नाहीये, इतक्या तातडीनं ही कारवाई जी आहे ती झालेली आहे. बरोबर आहे. 2014 साली लोकसभेच्या प्रचारामध्ये कर्नाटकमध्ये असताना बोलत असताना राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती आणि त्याचे परिणाम म्हणजे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार सध्या बोलत आहेत, थेट जाऊया. संविधान की चौकट में जो भी निर्णय है वो निर्णय चौकट में होते हैं और देश में सभी लोग ये जान जाए कि देश से संविधान से कोई भी व्यक्ति कितना भी अमीर हो, कोई भी पद पे हो, वो बड़ा नहीं हो सकता. देखो संविधान की चौकट में जो अधिकार है उसके आधार पे ये होता है. अब आप आपको पता है 12 जून 1975 को जब अलाहाबाद हाईकोर्ट ने स्वर्गीय इंदिरा जी के बारे में जब निर्णय दिया था, वो समय में ऐसे कई सांसदों की सदस्यत्व को रद्द की कर दिया था. तब तो कोई आनी बानी जो है वहां तो गलत इस्तेमाल किया गया, मगर आज कोर्ट ने इस बात को सबूत के रूप में कहा है कि 2 वर्ष की शिक्षा, इनके सबूतों को देखने के बाद 2 वर्ष की शिक्षा दी जा रही है. तो जो नियम के चौकट में होते रहेगा. अमृत कागाचं पहिलं वर्ष आहे. संविधानाच्या चौकटीत व्यक्ती छोटा की मोठा, कोणत्या जाती पाती धर्माचा आहे महत्वाचं नाही, किती श्रीमंत आहे हेही महत्वाचं नाही. संविधानाच्या चौकटीमध्ये जर तुमचं आचरण नसेल, कृती नसेल, भाष्य नसेल, वक्तव्य नसेल, वागणूक नसेल, तर मग अशांवर संविधानाच्या चौकटीमध्ये कृती होते. या अगोदरही बघितलं असेल की काही लोकसभा सदस्यांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले असं रेकॉर्डिंग आलं होतं. आज लोकसभा सचिवालय पहुंचे होंगे और उन्होंने उस पर यह कार्रवाई की है. मैं इस कार्रवाई की घोर निंदा करता हूं. नरेंद्र मोदी जी राहुल गांधी से कितने डरे हुए हैं इस कार्रवाई से साफ हो रहा है. अब आप सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की हे सुडाचे राजकारण आहे. नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरलेले आहेत आणि त्यांनी अघोषित आणीबाणी दाखल केलेली आहे. हुकुमशाहीकडे कुठे देश वळतोय असं वाटायला लागलं आता. ते मी सांगितलं ना की आहे की अघोषित आणीबाणी आणायचा प्रयत्न केलेला. एकंदरीतच राहुल गांधींना जो देशात प्रतिसाद मिळतोय आणि नरेंद्र मोदी यांची अप्रियता जितकी वाढायला लागलेली आहे महागाईमुळं, बेरोजगारीमुळं, शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळं, हे सर्व प्रश्न सोडवण्यामध्ये नरेंद्र मोदी अपयशी होत आहेत, ठरत आहेत आणि त्यात काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधींना मिळालेली लोकप्रियता ती भारत जोडोमध्ये असेल किंवा अन्यथा असेल तर त्यांचा आवाज बंद करण्याकरता, संसद बदला त्यांचा आवाज बंद करण्याकरता त्यांनी हा प्रयत्न केलेला. अर्थात त्यांना 2 वर्षाची शिक्षा अजून ती डोक्यावर टांगती तलवार आहे. जरी शिक्षा त्यांनी स्थगित ठेवली असेल तरी अपील करावं लागेल. अपीलमध्ये आता काय होईल काय माहिती नाही. त्यामुळे एका बाजूला त्यांना शिक्षा करून 2 वर्ष तुरुंगात डांबून ठेवायचं, दुसऱ्या बाजूला त्यांची खासगी सादरकी रद्द करायची आणि राहुल गांधींचा आवाज बंद करण्याचा हा दुष्ट प्रयत्न आहे आणि हा मला वाटतं हा पूर्णपणे सूड भावनेनं केलेली कारवाई आहे. विदेशात मोदींची ज्या पद्धतीची इमेज आहे आणि राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीचं विधान केलं होतं देशाबाहेर, त्यानंतर ही सगळी कारवाई सुरू झाली आहे. नाही नाही, त्या देशाबाहेर विधानाचा काही संबंध नाही. एक त्या देशामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आहे, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना आपल्या देशातली परिस्थिती विचारण्याकरता बोलवलं होतं. ती खोटी कशी सांगतील ते. आणि जर असं असेल तर नरेंद्र मोदींनी चीनमध्ये वगैरे भारताबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल नरेंद्र मोदींना काय शिक्षा द्यायची हे त्यांनी सांगावं. त्यामुळे हा केम्ब्रिज विद्यालयामध्ये काय बोलले हा काही कारण नाही आहे. आता त्यांनी मग उकरून काढलेलं आहे 4-5 वर्षापूर्वी कर्नाटकच्या एका प्रचारसभेमध्ये केलेल्या वक्तव्याला त्यांनी आता धरलेलं आहे. सगळा त्यांनी प्रयत्न केला
कर्नाटकच्या भाषणावर काही करता येईल का, त्याची खासदारकी रद्द करता येईल का? त्यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न अनेक दिवसापासून चाललेला आहे, त्यामध्ये या कट कारस्थान करून त्यांनी यात यश मिळवलेलं आहे। तर त्यांची खासदारकी रद्द करण्याचे प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत आणि देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज बोलने के लिए राहुल जी को डिस्क्वालीफाई करने के लिए सारे प्रयास किए और सच बोलने वालों को लोकतंत्र के उसूलों के अनुसार और संविधान के तहत और उसकी रक्षा के लिए और जनता के हकूक के लिए लड़ने वालों का मुंह बंद करने के लिए उन सदन से बाहर डाला गया है। और ऐसी कौन सा बड़ी अपराध थी कि डिफेमेशन केस में जिस व्यक्ति को कोई संबंध नहीं है और वो व्यक्ति कोई बैकवर्ड क्लास का फॉरवर्ड क्लास का ये क्वेश्चन भी नहीं है, लेकिन जो लोग यहाँ पर से पैसे लेके भागे, जो नीरव मोदी होंगे, ललित मोदी होंगे, मल्या होंगे, वो क्या बैकवर्ड क्लास के थे क्या? तो ये जब ये ऐसा एक परसेप्शन बना रहे हैं कि राहुल जी बैकवर्ड क्लास के खिलाफ बोले और राहुल जी जो सच्चाई देश के सामने रखना चाहते थे और रख रहे हैं वो उनको जच रहा नहीं, तो इसीलिए वो अगर राहुल जी को बाहर डाले तो उनकी समस्या खत्म होती है ऐसा उनके समझ में आता होगा, लेकिन उनकी समस्या खत्म होने वाले भी ये जो ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी का डिमांड है, जेपीसी का डिमांड है, हम रखेंगे, लड़ते रहेंगे और डेमोक्रेसी की हिफाजत के लिए हमको जेल भी जाना पड़े हम जाएंगे, हमारी पूरी पार्टी तैयार है। अब कम से कम हमारे 100-125 लोग भी जेल गए हैं, अब लड़ते रहे। और आगे की रणनीति क्या होगी? अरे सुनो तुम तुम्हें हमारा मीटिंग 5 बजे कांग्रेस ऑफिस में हमने बुलाया है, सभी सीनियर लीडर्स को वहां पर बुलाकर किस ढंग से किस तरीके से इस लड़ाई को आगे लेके चलना ये रणनीति हम तय करेंगे। वोट का रास्ता भी खुला हुआ है आपके लिए? रणनीति बोले तो सब आ गया जिस तरह से, लेकिन मेंबरशिप गई है, इस तात्कालिक कार्रवाई पर क्या कहेंगे सर? अरे ये हमने तो कहा कि वो सच बोलने वालों को सदन के अंदर रखना नहीं है, इसीलिए सदन के बाहर डाल रहे हैं, लेकिन सदन के बाहर भी हम बोलेंगे, सदन के अंदर भी बोलेंगे और कहीं भी अगर ये जो पब्लिक मीटिंग होते हैं उसमें भी हम बोलते रहेंगे। विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, राहुल गांधींची सदस्यता रद्द करून जर त्यांना वाटत असेल की त्यांची समस्या सुटेल तर तसं होणार नाही, अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे। राजकीय विश्लेषक रविकरण देशमुख सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, या घडीची खूप मोठी बातमी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे, एकतर खूप वेगवान कारवाई करण्यात आली, तुम्ही कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे? मला वाटतं हे राजकारणाचा एक नवीन स्तर आहे, कारण भारत जोडो यात्रेला राहुल गांधी यांची प्रतिमा काँग्रेस पक्षाने जी काही उंचावण्याचा प्रयत्न केला आणि समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये राहुल गांधी कसे पोहोचले, लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यानंतर झपाट्याने वातावरण आपण बदलत गेलेलं पाहतोय देशामधलं आणि अलीकडच्या काळामध्ये तर त्यांची बडतर्फी होणार ह्या बातम्या गेले काही दिवस प्रसार माध्यमांमधून येतच होत्या आणि भारतीय जनता पार्टीला आगामी निवडणुकांकडे लक्ष देत असताना काही कारवाई करणं मला वाटतं जरा आवश्यक वाटलेलं दिसतंय, नाहीतर ज्या राहुल गांधींची हेटाळणी किंवा संभावना एक अतिशय नौखा आणि असमंजस तरुण ज्यांचं नाव पप्पू सुद्धा करण्यात आलं होतं समाज माध्यमांमध्ये, म्हणून त्यांना नेग्लेक्ट करण्याचा एक प्रकार झाला होता, पण अचानक आता त्यांचं महत्व वाढवण्याचा प्रकार का होतोय हे लक्षात येत नाही। कारण भारतीय राजकारणाचा जर पोत आपण पाहिला नीट तर तो असा दिसतो की ज्याच्यावर जास्त कारवाई होते, ज्याच्यावर जास्त दबाव आणला जातो, ज्याच्यावर जास्तीत जास्त वेगवेगळ्या यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो, त्या व्यक्तीची प्रतिमा जनसामान्यांमध्ये उजळत जाते
आणि हे आज नाही झालेलं, हे गेले अनेक वर्ष आपण सगळं पाहतोय. आणि हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं केंद्रीय सरकार का करतंय हे समजत नाहीये. म्हणजे एक हे ह्याला आपण 360 डिग्री टर्न म्हणतो की एकदम अचानक एका बाजूकडनं आपण पूर्णपणे उलट्या बाजूला चाललोय. मग राहुल गांधींच्या या प्रतिमा भंजनामधून किंवा त्यांना कारवाईला सामोरं जायला भाग पाडून एका अर्थाने त्यांचं महत्व वाढवण्याचा एक प्रकार होतोय. आपण थेट विधानसभेमध्ये जाऊया. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या लोकांनी त्यांचे नेते राहुल गांधी ज्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झालं या नावाखाली त्यांनी सभात्याग केलाय. मला कळत नाहीये की त्यांच्याच काळामध्ये 2013 हा कायदा देशाच्या सर्वोच्च सदनाने पास केलेला आहे. कुठल्याही आमदार किंवा खासदाराला 2 किंवा 2 वर्षापेक्षा आज रद्द करण्याचा निर्णय माननीय लोकसभेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. अध्यक्ष महाराज, हे दुर्दैवी घटना आहे. अध्यक्ष महाराज, लोकशाहीच्या विरोधातली. अध्यक्ष महाराज, या घटनेचा आम्ही निषेध करतो. अध्यक्ष महाराज, आणि आम्ही सभागृहाचा बहिष्कार करतो. अध्यक्ष महाराज, ज्ञानराज चौगुले ढोंगी पडाय एवढंच मी या निमित्ताने सांगेन. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे. लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई. राहुल गांधींच्या लोकप्रियतेला केंद्र सरकार घाबरतय आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांकडून उमटते. मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.